शुभं करोति। पोलिसांना दाखवलं नाही, दाखवणार नाही। जोवर तुझा आणि माझा संसार सुखाचा सुरू आहे तोवर नाही। कळते ना तुला मी काय म्हणतोय? मी यायच्या आधी किमया आत केलीत कशी? हो काय करणार साहेब, त्याका साहेब किमयाशी औषध घ्यायलाच तयार नव्हते। पुन्हा त्यांना काय झालं असतं तर तुम्ही आमच्यावरच ओरडला असतात म्हणून। ठीक आहे ठीक आहे। अहो पण साहेब, पेशंटची तब्येत आता एकदम चांगली आहे। ही इज आउट ऑफ डेंजर नाउ। चला स्टेटमेंट घेऊन टाकले। हो साहेब। मग स्टेटमेंट घेऊया आपण तुमचं। हो मला सांगा तुमच्यावर हल्ला कसा झाला आणि तो कोणी केला? त्या व्यक्तीचं नाव मला तुमच्या तोंडून ऐकायचंय, म्हणजे जबानीत तसं मला नोंदवून घेता येईल। हल्ला? माझ्यावर हल्ला कुठे झाला? हा अपघात होता। काय तो हल्ला नव्हता? आणि यापुढे जरा डोकं शांत ठेवायचं। पुन्हा कधी आकाशवाणीला त्रास द्यायचा प्रयत्न केला नाही। शांत भिंत ठेवणं मला जमत नाही। जा जाऊन सांग तुझ्या आकाश साहेबांना यापुढे माझ्या समोर येऊ नकोस म्हणून। अजून माफ उतरला नाही वाटत तुझा? डोळे कुणाला दाखवतोस रे साहेब? गोडबडे साहेब प्लीज सोहम घेऊन जा तुझ्या मित्राला। हो सरनिशी साहेब, आम्ही बाहेर तुमची वाट बघतोय। नाही नको, आपण संध्याकाळी भेटू ऑफिस मध्ये। ठीक आहे चल निशी, चल ना। तुला त्या कोठडीतून बाहेर आलेलं पाहायचं होतं। मला पाहिलं बरं वाटलं। यापुढे कधीच तुझ्या मार्गात आडवी येणार नाही मी। कशाला आली होती सिधी? मी लॉकअप मध्ये कसा दिसतो ते बघायला? रडवेला कशाला तुझा चेहरा? मी सुटलो म्हणून शी सोड ना यार, उगा तिच्याशी बोलण्यात वेळ नको घालूस। तर नाही तोंड लपवून पळू नकोस, मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवंय। कशाला आली होती सिद्धी? दादा चला ना प्लीज। निशी एक आनंदाची बातमी मला सगळ्यात आधी तुला द्यायची। आधी कॉंग्रॅच्युलेट कर। कॉंग्रॅच्युलेट कशाला? कंजूस कर ना आधी। बर कॉंग्रॅच। आता सांग ना काय झालंय? माझं लग्न ठरलं आकाशशी। त्यांनी मागणी घातली मला आणि तू हो म्हणालीस। हो किंवा तू तू इतका आनंदाने कसं सांगतेस? चला म्हणजे मला चेहऱ्यावर आनंद आणता येतोय। आता सगळ्यांना सांगू शकते मी बातमी की मी नेमकं काय झालं। शुभं करो।